सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर श्रीकांचना यांना माननीय आयुक्त पी शिवशंकर यांच्या निर्देशानुसार कोरोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांच्या कोरोनाची काळजी घेण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात येत आहे. सोलापूर शहरातील सर्व बालरोगतज्ञ यांची एकत्रित बैठक महापालिकेत घेण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेने महापालिका वतीने आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. लहान मुलांचे फीवर ओपीडी हे सर्व 15 आरोग्य केंद्र येथे सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने डॉक्टरांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी फीवर ओपीडी सुरू करण्यात येत आहे. त्यांना कोविडचे सौम्य लक्षणे मध्यम लक्षणे असलेल्या मुलांची तपासणी कुठे करण्यात येईल याबद्दल महापालिकेच्या वतीने यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली आहे. शहरातील लहान मुलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये वाडिया हॉस्पिटल येथे 50 बेड तसेच डफरीन हॉस्पिटल येथे 20 बेड तयार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या या दोन्ही लाटेमध्ये लहान मुलांमध्ये जास्त प्रभाव जाणवला आहे. त्यात सोलापूर शहरात आतापर्यंत मृत्यू प्रमाण हे कमी आहे. शहरात 3 मुलांचा मृत्यू आतापर्यंत झालाय. सर्व नागरिकांना आवाहन आणि महापालिका प्रशासन खासगी हॉस्पिटल हे कोरोनाचं निदान करण्यासाठी तयार आहेत. नागरिकांना विनंती आहे की आपल्या मुलांना कोरोनाचे लक्षण दिसल्यास त्वरित महापालिकेच्या फीवर ओपीडी येथे घेऊन यावं जेणेकरून त्यांची तपासणी करून पुढील उपचार देण्यासाठी सोय करण्यात येईल असं आवाहन बालरोगतज्ञ अतुल कुलकर्णी आणि डॉक्टर हेमंत साठे यांनी केलं आहे. मी डॉक्टर हेमंत साठे सोलापुरात खासगी व्यवसाय करतो बालरोगतज्ञ म्हणून. आता आपल्याला माहित आहे सध्या चर्चा आहे की तिसरी वेव येणार आणि त्यात लहान मुलांना जास्त त्याच्यावर प्रभाव होईल असं. खरं सांगायचं तर तिसरी वेव येईल का नाही आपल्याला माहित नाही, परंतु ती तिसरी वेव न येण्याच्या दृष्टीने आपण सतर्क जास्त राहणं महत्वाचं आहे. सतर्क राहायचं म्हणजे काय, किती सिंपल साध्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला, SMS सॅनिटायझर, म्हणजे तुमचे हात सॅनिटायझरनी पुसा किंवा घरात असाल तर साबणाने स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवा. तुम्ही तुमचे सगळे व्यवहार व्यवस्थित चालू ठेवू शकता, पण एवढ्या गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. लहान बाळांना तुम्ही ऑलरेडी जी छोटी आहेत अगदी 5 वर्षाच्या आधी त्यांना घरात सेपरेट ठेवलेलंच आहे, पण मधली जी बाळ आहेत 5 वर्ष ते 18 वर्ष यांची जर विशेष काळजी घेतली, ते एकलकोंडे होणार नाहीत, त्यांच्यावर मानसिक काही दबाव येणार नाही किंवा मानसिक व्यथा निर्माण होणार नाही त्याची जर काळजी घेतली तर सोपं आहे. चौथी गोष्ट महत्वाची आहे म्हणजे जो पेशंट ज्याला ताप आहे आज लक्षात आला आणि तो कोविड आहे तो घाबरू नका. तपासण्या करायला बिलकुल घाबरून घेऊ नका आणि तुम्ही बाकीच्यांपासून सेपरेट राहा. त्याचे 2 फायदे होतील, तुम्हाला कोविडवाल्या लोकांचं संपर्कात येणार नाही, तुमचे नातेवाईक जे कोविड निगेटिव्ह असतील त्यांना तुमच्यामुळे त्याची लागण होणार नाही आणि त्यामुळे तुम्ही सुखरूप राहाल आणि तुमचं कुटुंब सुद्धा सुखरूप राहील. याच्याबरोबर 5वी आता महत्वाची गोष्ट जी अवेलेबल झाली आहे, ज्यांना शक्य आहे आणि जे एज ग्रुप वाईज एलिजिबल आहेत पहिल्यांदा वॅक्सिनेशन घ्या. वॅक्सिनेशन ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे की जी 0% तुमच्या शरीरात आत्ता प्रतिकार शक्ती आहे ती कमीत कमी 70% पर्यंत जाणार. मी डॉक्टर अतुल कुलकर्णी बालरोगतज्ञ अश्विनी हॉस्पिटल. आता सध्या सगळीकडे चर्चा आहे की शास्त्रज्ञांनी म्हटलंय की तिसरी वेव येणार आहे आणि कोविडची आणि त्यामध्ये लहान मुलांना जास्त अफेक्शन होणार आहे, पण आतापर्यंत आपण बघत आलोय की लहान मुलं ह्या आजारातनं बचावलेली आहेत आणि त्यांना जो काही संसर्ग झालाय तो अतिशय माइल्ड म्हणजे अतिशय सौम्य स्वरूपाचा झालाय आणि त्यातली जवळजवळ सगळी मुलं सुरक्षित त्यातनं बाहेर पडलेली आहेत. कदाचित पुढच्या वेळेमध्ये लहान मुलांना अफेक्शन होणं जास्ती वर्तवलेलं आहे, तर आपण काय काळजी घ्यायची? यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी घाबरून जाऊ नये, त्यांनी सतर्क राहणं महत्वाचं आहे. त्यामध्ये मुलांना ताप येणे, उलट्या होणे, काही वेळा पोटात दुखणे, सर्दी खोकला होणे, वास जाणे, ही सगळी जी मोठ्या माणसात लक्षणं येतात ती देखील येऊ शकतात. या व्यतिरिक्त काही वेळेला डोळे लाल होणे, जीभ लाल होणे, अंगावर पुरळ उठणे अशी जर काही लक्षणं दिसली तर आपल्या डॉक्टरांना दाखवून घ्यावं, जिथं कुठे फीवर ओपीडी आहे तिथं नेऊन दाखवावं आणि निदान करून घ्यावं आणि योग्य ती ट्रीटमेंट चालू केल्यास ही मुलं चांगली होण्याची शक्यता खूप जास्ती आहे. आणि जर ह्या पुढच्या काही महिन्यामध्ये जर वॅक्सिन आलं तर ते वॅक्सिन पण मुलांपर्यंत पोहोचलं तर त्यामुळे पण संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी आहे. नागरिकांनी आपल्या मुलांना वारंवार हात धुण्यास, मास्क लावण्यास तसेच सोशल डिस्टन्सिंग पालन करण्यास सांगावं असं आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केली आहे. या बैठकीस डॉक्टर शिरशेट्टी, डॉक्टर सरिता आरकाल, डॉक्टर अतुल कुलकर्णी, डॉक्टर संदीप कुलकर्णी, डॉक्टर नगाते, डॉक्टर हेमंत साठे, डॉक्टर किरण पाटील, डॉक्टर समीर खान, डॉक्टर विक्रम हिरेकेतकर, डॉक्टर प्रतिभा पाटील, डॉक्टर चाफळकर आदी उपस्थित होते. सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून माननीय आयुक्त माननीय महापौर यांच्या निर्देशानुसार थर्ड वेव आणि लहान मुलांची कोविडची काळजी घेण्यासंदर्भात
आपला आराखडा तयार करण्यात येत आहे. सोलापुरातील जे काही पेडिट्रिशियन्स आहेत, लहान मुलांचे जे बालरोगतज्ञ आहेत, त्यांची आम्ही एकत्र मीटिंग घेतलेली आहे. महापालिका आतापासूनच सर्व गोष्टींचं नियोजन करत आहे. लहान मुलांचं फिवर ओपीडी जे महापालिकेचे 15 यूपीसी केंद्र आहेत, तिथील डॉक्टरांना आम्ही प्रॉपर ट्रेनिंग देऊन प्रत्येक यूपीसीमध्ये त्याचं फिवर ओपीडी होईल, अर्ली डिटेक्शन होईल आणि तिथून पुढे त्याचं ट्रीटमेंट कुठे कुठे होईल त्याची यादी पण आम्ही लवकरच पेपरला देत आहोत. सोलापुरात किती डीसीएच हॉस्पिटल असतील, लहान मुलांचं जे क्रिटिकल ट्रीटमेंट आहे हे कोणत्या रुग्णालयात होईल, मॉडरेट पेशंटचं ट्रीटमेंट हे कोणत्या रुग्णालयात होईल आणि माइल्ड आणि असिम्प्टोमॅटिक जे मुलं आहेत त्यांचं ट्रीटमेंट कुठे होईल त्याची पण आम्ही यादी लवकरच सगळीकडे प्रसिद्धीकरण करत आहोत. सोलापुरामध्ये आपण एक लहान मुलांसाठी आयसोलेशन सेंटर पण देत करत आहोत. वाड्या हॉस्पिटलमध्ये आम्ही 250 बेडचं जे काही सीसी सेंटर आणि त्याच्यातच काही बेड हे डीसीसी पण आहेत, त्यातले काही 50 बेड हे आयसोलेशनसाठी आम्ही लहान मुलांसाठी तयार करून ठेवलेले आहेत. त्यानंतर डफरीन हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही एक 20 बेडचं सुद्धा आम्ही सेटअप तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. सांगण्याचा हाच हेतू आहे की मागच्या दोन्ही वेळेमध्ये लहान मुलांना म्हणावा तसा ह्या कोविडचा इफेक्ट झालेला नाहीये, त्यात डेथचं प्रमाण सुद्धा कमी आहे. आतापर्यंत टोटल ह्याच्यामध्ये सोलापुरात साधारणतः 3 केसेस या डेथ झालेल्या आहेत, परंतु ह्या सुद्धा आपल्या लेट ऍडमिशनमुळे किंवा उशिरा दवाखान्यात दाखल झाल्यामुळे आहेत. आम्हाला सर्व नागरिकांना हे सांगायचं आहे की महापालिका प्रशासन, सर्व खासगी शासकीय रुग्णालय कोविडच्या कोणत्याही लाटेसाठी आणि कोणत्या वयातील गटासाठी आम्ही तयारीत आहोत. आम्ही आमच्याकडून सर्वोत्तम देण्याची सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करू, मात्र सगळ्यात महत्वाचं आहे की ते नागरिकांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. आपल्या लहान मुलाला कोणतेही लक्षण आलं तर त्वरित फिवर ओपीडीला जावा, प्रॉपर बालरोग तज्ञांचा सल्ला घ्या. अर्ली पहिल्या टप्प्यात जर तुम्ही दवाखान्यात नेऊ शकलात तर तुमच्या बाळाला कुठलाही आजार किंवा कुठलाही संसर्ग मोठ्या प्रमाणात होणार नाही आणि 100% वाचण्याची हमी सगळे देऊ शकतात. फक्त तुमच्याकडून जर लेट ऍडमिशन झालं, उशिरा जर तुम्ही रुग्णालयात दाखल केलात तर मात्र आपल्या जीवाला, आपल्या बाळाच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे सगळ्यांनी सजग राहणं गरजेचं आहे. जे काही कोविडचे नॉर्म्स आहेत, स्वच्छता असणे, हात धुणे, मास्क वापरणे, ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जे फ्रंटलाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स आहेत, त्यांनी घरी जाताना मात्र प्रॉपर आंघोळ करून, आपले हात धुवून, मास्क वापरूनच घरात जावं. लहान मुलांच्या थोडं कॉन्टॅक्टमध्ये जास्त येऊ नये हीच महापालिकेच्या माध्यमातून सूचना देण्यात येत आहे.